राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पालिका निवडणुकीत घराणेशाहीत तिकीट न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट द्या असा आग्रह असतानाही सत्तेची सवय झालेल्या शिवाय आपला अहंकार दुखावला गेल्यानं आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी भाजपचं तिकीट घेतलं. यावरूनच नेते शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांनी भाजपकडून अर्ज भरल्यानंतर आता आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा पालिका निवडणुकीत घराणेशाहीत तिकीट न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट द्या असा आग्रह होता, परंतु असं असतानाही सत्तेची सवय झालेल्या शिवाय आपला अहंकार दुखावला गेल्यानं आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी भाजपचे तिकीट घेतले. यावरूनच नेते शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांनी भाजपकडून अर्ज भरल्यानंतर आता आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. आमदार अनिल भोसले यांनी पक्षाशी गद्दारी केली अशी जाहीर टीका राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांनी केली आहे. पत्नीला उमेदवारी नाकारली म्हणून भाजपकडून अर्ज भरणं हे बरोबर नाही असं वंदना चव्हाण म्हणाल्या. पक्षाने वास्तविक आपल्याला कल्पना आहे, काही महिन्यापूर्वीच आमदारकी त्यांना दिलेली होती आणि अशा वेळेला उलट त्यांनी लीडरशिपचा रोल घेतला पाहिजे. इतर कार्यकर्त्यांना कशी उमेदवारी मिळेल, इतर कार्यकर्त्यांना कशी त्या ठिकाणी महानगरपालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळेल ह्याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे असं मी समजते. पण त्या ठिकाणी त्यांना 5 वर्ष संधी दिली होती मागच्याला नगरसेविका म्हणून. आदरणीय साहेबांचा आग्रह होता की आता नातेवाईकांपेक्षा आपण कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं आहे हे माहिती असून सुद्धा त्यांनी ही स्टेप घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि याचबरोबर भोसलेंना पक्षाने भरभरून दिलंय त्यामुळे भोसलेंनी समजुतीनं खायला हवं होतं असं सांगत कारवाई संदर्भातील निर्णय वरिष्ठ घेतील असं वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा राज्य शासनानं मंजूर केलाय, मात्र त्यावरून उद्भवणारे वाद थांबायचं नाव घेईनात. राज्य सरकारनं विकास आराखडा मंजूर केल्यानंतर हरकती आणि सूचनांसाठी 1 महिन्याची मुदत दिली होती, जी मुदत रविवारी संपली. पुण्यात निवडणुकींची धामधूम सुरू असल्यानं कोणत्याही हरकती आणि सूचना केल्या नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. MRTP ऍक्ट, महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग ऍक्ट, ह्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्याचा उद्देशच मुख्य असा आहे की तुम्ही लोकांचा सहभाग घेतला पाहिजे, लोकांकडनं त्यांचे सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवले पाहिजेत आणि ह्याला पूर्णपणे तिलांजली स्टेट गव्हर्नमेंटनी दिली आहे आणि ह्याचा निषेध सुद्धा मी एक पुणेकर म्हणून करते, म्हणजे राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणूनच नव्हे पण एक पुणेकर म्हणून मी पूर्णपणे ह्याचा निषेध करते की इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी ही रादर नोटिफिकेशन काढलं, त्याला 1 महिना दिला. सगळे राजकीय पक्ष जे एरवी अतिशय ऍक्टिव्ह असतात हे संपूर्ण प्रोसेस बघण्यामध्ये ते सगळे बिझी आहेत, कोणालाही टाईम नाही असा वेळ साधून हे राज्य शासनांनी केलंय, त्यामुळे त्यांचा निषेध आहे. पण त्याबरोबर अपील सुद्धा केले मुख्यमंत्र्यांना की त्यांनी आम्हाला ही पीरियड एक्सटेंड करून द्यावी. त्यामुळे राज्य सरकारनं काढलेल्या नोटिफिकेशन रद्द करून नव्यानं नोटिफिकेशन काढावं आणि त्याला 3 महिने मुदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली. शिवाय विकास आराखडा मराठीत असावा आणि त्याच सोबत नकाशे जोडलेले असावेत अशीही मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. प्रतिनिधी रोहन गावळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.